नमस्कार गोमंतक टीव्हीचे तुमका सगळ्यांक मायमोगाचो येवकार. गोंयभरच्यो महत्वाच्यो खबरो घेवन हांव दिप्तिका कोळकर. गोमंतक टुडे या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयलीं पळोवच्यो मुखेल खबरो. रान आनी अभयारण्य संरक्षित वाठारांत धार बांदोडे रगाळ न्हंयत रेवेचे बेकायदेशीर उत्खनन हायकोर्टान सरकाराक उजरायले. दोशी अधिकाऱ्यांचेर कारवायेचे 4 महिने भितर कोर्टान मागलो अहवाल. वीज खात्याचे लाईनमॅन धरून ते इंजिनियरां मेरेन सगळ्यांक सुरक्षे खातीरच्यो सगळ्यो गजाली दिल्यात. तांणी तांचो वापर करचो. शॉक लागून मरण येवपी घडणुकांचेर मंत्री ढवळीकरांचे आवाहन. गोंयांत वाडपाक लागले टीबीचे दुयेंती. टीबीक लागून मरण येवप्यांचो वाडला आंकडो. गोंय वैजकी महाविद्यालयाच्यो कन्सल्टंट दोतोर संजीवनी केणीन दिली माहिती. असनोळे उदका प्रकल्पाक उदकाची पुरवण करपी आमठाणे धरणाच्या उदकाची पातळी पडली. आमठाणे धरणात उदका स्रोत खात्या कडल्यान भायले अतिरिक्त उदक सोडपाक सुरवात. बोरी फोंडे धाड घालून एंटी नार्कोटीक सेलान 8.5 लाखांचो गांजो केलो जप्त. युवराज पोरकार या 21 वर्सां पिरायेच्या तरणाट्याक अटक. घरांत करतालो गोळे वखदांची लागवड. आणि पिकेन पेडे अणजुणा मध्यान राती एका कपड्याच्या दुकानात उजो. कपड्याच्या दुकानासहित 2 दुचाकी उज्यात लासल्यो. व्हडा प्रमाणात नुकसान. कोणे तरी मुद्दम उजो लायिल्ल्याचो थळाव्यांक दुबाव. आता खबरो विस्तारान. रान आनी अभयारण्य संरक्षित वाठारांत धार बांदोड्या रगाडा न्हंयत बेकायदेशीर रेवेचे उत्खनन जालेच कशे. संबंधित सरकारी अधिकारी कितें करताले. मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठाचे सरकाराक प्रश्न. हे सगळ्या प्रकाराक जे संबंधित सरकारी अधिकारी जबाबदार आसा तांचेर कितें कारवाय करतले हाचेर 4 महिन्यांत कोर्टान अहवालूय मागला. तशेंच राज्यांत मोठ्या प्रमाणांत सुरू आशिल्ले बेकायदेशीर रेंव आनी चिरेखणींचेर आळाबंद हाडपा खातीर कितें उपाय येवजण करतले हे विशींचो एक्शन प्लॅनूय सादर करपाचो आदेश दिला. रगाळा न्हंयतले बेकायदेशीर रेवेच्या उत्खनना आड घाल्ले जनहित याचिकेचेर मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठान सरकाराक उजरावन काढल्यात. राना आनी अभयारण्य संरक्षित वाठारातले रगाळा न्हंयत बेकायदेशीर खडी आनी रेवेचे उत्खनन जालेच कशे. संबंधित रान महसूल पोलीस आनी खण खात्याचे अधिकारी करताले कितें असो प्रश्नूय कोर्टान केला. रगाळा न्हंयतले हे बेकायदेशीर रेव उत्खननांचेर जे सरकारी अधिकारी ओग्गी रावले त्या सगळ्यांचेर कारवायेचो 4 महिन्या भितर अहवाल दियात असो आदेश दितना राज्यातले बेकायदेशीर रेव आनी चिरे खणींचेर आळाबंद हाडपा खातीर एक्शन प्लॅनूय सादर करपाचे आदेश कोर्टान दिला. धारबांदोडा हांगासर आशिल्ल्या रगाळा न्हंयत बेकायदेशीर रेव उत्खनन जाता म्हणून 2019 जनहित याचिका दाखल केली. त्या जनहित याचिकेचेर सुनावणी जाल्ली आसा आनी मुंबय उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठान सरकारान अक्षरशः उजरावन काढलेले आसा. त्यांचे असे उच्च न्यायालयान असे विचारले की संबंधित अधिकाऱ्यांक खबर नासताना हे उत्खनन झालेच कसे आणि हे जे रेव उत्खनन बेकायदेशीर रेव उत्खनन झाले ते उत्खनन जाऊन त्यांनी रान आणि वाठाराचं संरक्षण जागे म्हणून त्यांनी दवरले कसे ह्या बाबतची माहिती संबंधित पुलीस वन अधिकारी किंवा संबंधित खाण खात्याच्या अधिकाऱ्यांक ना कसे असे वेगवेगळे प्रश्न विचारीत सरकाराक कोर्टान उजरावन काढले. तसेच कोर्टान असे आदेश दिला गोव्याच्या मुख्य सचिवांक की ह्या बाबतची सगळी चौकशी सखोल चौकशी करून आणि संबंधित अधिकारी जे असतात त्या संबंधित अधिकाऱ्यांचे कारवाई करून त्यांचा अहवाल जो असा तो येत्या 4 महिन्यात भेटून कोर्टा फुड्यान सादर करचो आणि असे बेकायदेशीर रेव उत्खनन परत जावचे न्हू किंवा असे बेकायदेशीर प्रकार घडचे न्हू ह्या खातीर कितें एक्शन प्लॅन घेतला होय कोर्टा फुड्यान सादर करचो असे कोर्टान मुख्य सचिवाक सांगलेले आसा. त्याच बरोबर जे अधिकारी असतात खाण अधिकारी पोलीस किंवा वन अधिकारी जे असतात त्यांच्यो जबाबदाऱ्यो त्यांना वाटून देऊच्यो कारण अशा प्रकारचे परत बेकायदेशीर रेव उत्खनन घडचे न्हू जोपर्यंत ही जनहित याचिका येऊ नसली तोपर्यंत ह्या पहिली झालेल्या खाण बेकायदेशीर खाण उत्खननाचे जापसाकी कित्याक करूंक ना होय प्रश्न कोर्टान विचारलेलो आसा आनी ह्या सगळ्या प्रकरणाचो अहवाल 4 महिन्या भितून कोर्टान मागलेलो आसा.
जी फुडली सुनावणी जी आसा ती 7 सप्टेंबर ह्या दिसा आसा आणि ह्या सुनावणीची कितें जातले याची अपडेट आम्ही तुमच्या फुड्यात घेऊन जातले पळत राहा तुम्ही टीव्ही. गोंय वीज खात्यातले लायनमॅन धरून ते इंजिनियरां मेरेन सगळ्यांक सुरक्षे खातीरच्यो सगळ्यो गजाली दिल्ल्यो आसात. तांणी काम करतना सेफ्टी खातीर दिल्ल्या गजालींचो वापर करचो अशें आवाहन वीज मंत्री सुदीन ढवळीकारान केलां. गोंयांत लायनमॅनांक शॉक येवन मरण येवपाच्या घडणुकांचेर ढवळीकार पत्रकारांक जाप दिताले. वीज खात्यातले लायनमॅन धरून ते इंजिनियरां मेरेन सगळ्यांक सुरक्षे खातीरच्यो सगळ्या गजालींची पुरवण केल्या. लायटीचें काम करतना तांणी हे सेफ्टी गजालींचो वापर करचो अशें आवाहन मंत्री सुदीन ढवळीकारान केलें. दिवचले कांय दीस फाटीं लायटीच्या खांब्यारूच एका लायनमॅनाक शॉक लागून मरण आयिल्लें. जाल्यार 2 दीस फाटीं ढवळी फोंड्या ट्रान्सफॉर्मराचें काम करतना वीज खात्याचो एक कर्मचारी जखमी जाल्लो. तो ताणें खंय बटन बंद करिनासतनाच हात घातिल्ल्यान जखमी जाल्ल्याचें ढवळीकारान सांगलें. किंवा इलेक्ट्रिशियन असो किंवा इंजिनियर असो ताका प्रत्येक गोष्ट जी सेफनेस म्हणून मनशाचो आसा ते दिले गेले. जर तुम्ही करंट बंद करनासतना खंयच्याय ट्रान्सफॉर्मरार जाल्ले खंयच्याय वायरीक हे केले कोणी सांगता म्हणून कितेंय केले ती तांची चूक आसा आणि ती चूक तांणी सुदारपा खातीर प्रयत्न करतो. कालची सुद्दां आमच्या ढवळेची जी चूक आसा ते स्विच बंद करनासतना तो त्या ट्रान्सफॉर्मराचे चढलो हे आमचे दुर्भाग्य असे म्हाका दिसता. कारण त्यांना सगळे दिला असताना अशो जर गोष्टी त्यांच्या हातून घडटा तर त्यांना आम्ही काय करू शकना. आणि हा रिक्वेस्ट करतो त्यांना सगळे लायनमॅन हेल्पर असो लायनमॅन असो असिस्टंट लायनमॅन असो इलेक्ट्रिशियन असो किंवा इंजिनियर्स असो जे सायटीन काम करता डेली लोकांक हेल्प करता आणि आपल्या जीवाची काळजी घेऊन काम करचे असे मनापासून हा गोमंतक टीव्ही खातीर ढवळीच्यान शेखर नाईक. गोंयांत राष्ट्रीय सरासरी परस टीबीचे दुयेंती चड आसा. टीबी ह्या दुयेंसाक लागून मरणाचे प्रमाण सध्या गोंयांत वाढपाक लागला. हाचे फाटले नेमके कारण जाणून घेवपाक पळया हो स्पेशल रिपोर्ट. गोंयातले तरणाटे पिळगेक सोऱ्याचे व्यसन लागिल्ल्यान टीबी दुयेंसाक लागून मरण येवप्या मदीं बेबद्यांचो आंकडो चड आसा. तशेंच गोंयांत टीबी खातीर जीव वगडावपी भायल्या राज्यांतल्यान येवपी कॉम्प्लिकेटेड दुयेंती आसतात असे गोय वैजकी कॉलेजीचो कन्सल्टंट डॉक्टर संजीवनी केणी सांगता. या देर आर केसेस ऑफ डेथ. आता डेथ्स जे जाता मेनली जे अल्कोहोलिक्स जे परत परत वखदां बंद करतात परत येतात घेतात 2 महिने परत वखदां बंद करतात तसल्यांनी चड जाता. आणि थोडे पेशंट भायल्यानूय येतात आमकां गोंयां भायलेय पेशंट येतात ते बी असे कॉम्प्लिकेटेड जाऊन बी एक एकदा येतात सो ते चड करून मरतात. आणि अल्कोहोलिक्स बाकीचे हरशी चडशे करून असे डेथ्स कमी असा आता पहिलीपेक्षा. हांव सांगपाक विसरले आमच्या गोंयात खूप असतात जे अल्कोहोलिक्स असतात आणि चडशे जणांक अल्कोहोलिक्सांक टीबी जावपाची खूप शक्यता असतात सो ते एक कारण गोंयात कमी न जावपाचे तितलेच उरपाचे. दर पेशंट जो येता तो अल्कोहोलिक असता एव्हरी 4th or 5th पेशंट आणि ताका लागून त्यांचे लिव्हर सारखे काम करना सो आमकां तांकां नॉर्मल वखदां दिवपाक जायना. लिव्हर जी वखदां आसा ती लिव्हरांतल्यान वता सो लिव्हर जेन्ना सारखे काम करना तांकां मागीर सायड इफेक्ट जावपाक लागता. सो आमकां तांकां सदाची वखदां दिवपाक मेळना आमकां कॉम्प्रोमायज वखदां दिवची पडटा म्हणटकच ते इम्प्रूव जायना आनी ते मागीर स्प्रेड करता दुसऱ्यांक. सो अल्कोहोलिझम इज अ कर्स लायक इन अवर स्टेट विच इज कॉजिंग ऑल दीस केस ऑफ ट्युबरक्युलोसिस बिसायड डायबिटीज आनी अदर थिंग्स. टीबी दुयेंसा वांगडाच गोंयांत हेर राज्या परस डायबिटिक्स ह्या दुयेंसाचें प्रमाणूय चड आसा. टीबी आनी डायबिटिक्स हातान हात घालून वतात अशें दोतोर सांगता. इन द पॉप्युलेशन डायबिटीस आनी टीबी सामके मित्र कशे. डायबिटीस वाडटा जाल्यार टीबी जावपाची खूब शक्यता आसता सो ताका लागून आमचे गोव्यान मॅक्झिमम नंबर ऑफ डायबिटीसूय पेशंट आसात. सो टीबीचे जे पेशंट येतात ते आमकां खूब जणांक डायबिटीस आसता सो ताका लागून चड करून टीबीचे दुयेंस तितल्याचेरूच उरला म्हणजे सामके कमी जावपाक वचना ते मेनली बिकॉज ऑफ डायबिटीस. गोंयांत भितर ट्युबरक्युलोसिस असे सिच्युएशन म्हणजे इट इज लायक स्टॅटीक रायट नाव. मदीं कोविडा खातीर केजी थोड्यो वाडिल्ल्यो पूण आतां परत नॉर्मलायज जाल्या म्हणजे पयलीं पसून आमच्यो अबावट 1800 केजीस पर इयर जातात
सो मदी कोविड जाल्ल्या कारणान त्यो उरिल्ल्यो केसी सो 2000 मातश्यो एक्सीड जाताल्यो पूण आतां परत इट इज कमींग डावन टू 1800 1900 फॉर लास्ट 2 इयर्स टोटल नंबर ऑफ केसीस विच आर डायग्नोज इन द स्टेट ऑफ गोवा. असणोळे उदका शुद्धीकरण प्रकल्पाक उदका पुरवण करपी आमठाणे धरणातल्या उदकाची पातळी उणी जाल्या. ताका लागून या धरणातलो उदकाचो साठो नियंत्रित दवरपाक निमाणे या धरणात अतिरिक्त उदक सोडपाक सुरवात केल्या. शापोरा न्हंयेवेल्या साळबांदांतल्यान हे उदक सोडटात. आमठाणे धरणातल्या उदकाची पातळी आटिल्ल्यान उदका स्रोत खात्या कडल्यान ही उपाय येवजण केल्या. हिवचल तालुक्यात येवपी आमठाणे डॅमातल्या उदकाचो साठो नियंत्रित दवरपा खातीर उदका स्त्रोत खात्या वतीन आता उपाय येवजण हातात घेतिल्ली आसा. ह्या डॅमांतल्या उदकाचो साठो नियंत्रीत दवरपा खातीर साळ बांदांतल्यान उदक ह्या डॅमांत सोडपाचें काम सुरू जाल्लें आसा. दर वर्सा ह्या डॅमाच्या उदकाची पातळी आटली काय ह्या डॅमांतल्या उदकाचो साठो नियंत्रीत दवरपा खातीर साळ बांदांतल्यान उदक ह्या डॅमांत सोडटात. फाटल्या कांय दिसांच्यान ह्या आमठाणे डॅमाच्या उदकाची पातळी सामकी उणी जाल्ली आसा. फाटल्या सप्तकांत तर सुमार 8 मिटर इतकी उदकाची पातळी कमी जाल्ली. ताका लागून ह्या डॅमांत साळ बांदांतल्यान उदक सोडून डॅमांतलें उदक नियंत्रीत दवरपाची गरज आशिल्ली. सध्या ह्या डॅमांतल्या उदकाची पातळी ल्हवल्हव कमी जायत आसा. बिरेस्तारा सांजे मेरेन ह्या आमठाणे डॅमांतल्या उदकाच्या साठ्याची पातळी सुमार 43.80 सेंटीमिटर इतकी जाल्ली. आता ह्या डॅमांत साळ बांदांतल्यान उदक सोडून डॅमांतल्या उदकाचो साठो नियंत्रीत दवरपाचें काम हातांत घेतिल्ल्यान फुडाराक ह्या डॅमांत उदकाची मारामारी जावची ना असो एक अदमास आसा. आमठाणे डॅमाच्या उदकाची पातळी कमी जाल्ल्यान डॅमाच्या सरभोवतणचे पात्र सध्या कोरडे जाल्ले आसा. आता ह्या डॅमांत साळ बांदांतल्यान उदक सोडटात देखून भिवपाची कांयच गरज ना अशें उदका स्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांचें म्हणणें आसा. गोमंतक टी व्ही खातीर आमठाणे डॅमा वयल्यान हांव रिपोर्टर तुकाराम सावंत. पिकेन पेडे हणजुणा हांगा काल मध्यान राती एका कपड्याच्या दुकानाक उजो लागलो. म्हापशा उजो पालोवपी दळाक मातसो कळाव जाल्ल्यान त्या थळार पावता म्हणसर लागिल्ल्या उज्यान कपड्याच्या दुकाना सयत 2 दुचाकी उज्यात लासल्यो. व्हडा प्रमाणांत जाल्ले लुकसाणाच्या कळटा कोणे तरी मुद्दाम उजो लायल्ल्याचो थळाव्यांचो दुबाव. हांगा एक कपड्याचे शॉप आसले तेका उजो लागलेलो आसा आनी अंदाजे 3 ते 4 हेच्या मदीं हो सकाळी फुडो उजो लागला. आतां एग्जॅक्ट खबर ना. पुलीस हांगा स्पॉटार पावलेले आसा आनी फायर ब्रिगेडीक मातसो हांगा येवपाक टायम लागलो की म्हापसाचे दिसता बिजी आसले पिल्लांनीसून येवपाक मातसो आनी मातसो तांकां वेळ लागलो आनी कपड्याचें शॉप आसले कारणान इतको फास्ट उजो तो हे घेतलो की ते पावच्या पयलीं टोटल काबार जाल्ले आनी ते कपड्याच्या शॉपाचे ओनर आहा तेंची एक बायकू बी आसली थंयसर डियो ती काबार जाल्या भितून आनी ती ओनर जी आहा ती खंय तरी दुसऱ्या स्टेटीन गेल्लेले आसा आनी आनी ह्या दिसांनी ते हॉलिडे आसलेले सायडीचे ते नेबर 2-3 घरां ते हांगासर ना की भोंवपाक गेल्यात आनी ऑल्दो आतां सगळ्यांक डावट मारता की हे कोण नासतना असो शॉर्ट सर्किट जावंक शकना हे लोक म्हणटात की कोणी तरी मुद्दम केला दिसता. आतां पळयतात आतां सी सी टी व्ही फुटेज आतां सायडीचे कोणाची हॉटेल आहा तेंचे आतां चॅक करपाक करतले. आतां पुलीस हांगासर येवन स्पॉटार पावलेले आसा आनी फायर ब्रिगेड जाता तितकेन ट्राय केले पावोवपाक. कपड्याचे आसले सगळे टोटल लॉस जाला आनी ओनरकाय अजून पावंक ना आनी तेंचे जे कजन आसले ते आतां सांगताले मोरलेस 20 लॅक्साची कितें तरी लॉस आसा म्हणून. बोरी फोणे वाठारांत धाड घालून एंटी नार्कोटीक सेल्यान 8.5 लाखांचो गांजो तशेंच हेर घुळे वखदांचे प्रकार जप्त केल्या. ह्या प्रकरणांत पुलिसांनी युवराज बोरकार या 31 वर्सां पिरायेच्या तरणाट्याक अटक केली. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण तो आपल्या घराच्या बेसमेंटांत गांजा आनी हेर घुळे वखदांची लागवड करतालो. ह्या तरणाट्या कडल्यान 1 किल गांजो 150 ग्राम हायड्रोपोनिक्स वीड 15 ग्राम MDMA जप्त केले.
गोयच्या अँटी नार्कोटिक्स सेलान आयज एक यशस्वी कारवाई करत जवळपास 8.5 लाखांचो ड्रग्स आणि गांजा जप्त केलेला असा. बोरये फोंडा हंगासरलो युवराज बोरकर ह्या 31 वर्षीय तरणाट्याक अटक करून त्याच्याकडसून ही सगळे साहित्य जप्त केलेले असा. अशी माहिती मेळटा की हो तरणाटो आपल्या घरच्या बेजमेंटान कॅनबीज लायतालो, पिकयतालो, जेचे सीड्स जे असा ते सीड्स तो भायरसून ऑनलाईन ऑर्डर करतालो आणि त्याची लागवड जी असा ती आपल्या घरच्या बेजमेंटान करतालो. त्याच्याकडसून हे सगळी जी लागवड जी असा ती लागवड त्यांनी ANC हस्तगत केलेली असा. भितून 150 ग्राम हायड्रोफोबिक वीड, 1 किलो गांजा आणि 15 ग्राम MDMA अशा प्रकारचे ड्रग्स आणि गांजा आज ANC ह्या युवराज बोरकर ह्या 31 वर्षीय तरणाट्याकडसून हस्तगत केले आणि त्याका अटक केलेली असा. गोमंतक टीव्ही खातीर हा विनायक सामंत पणजेसून. ह्या दिसांनी शिमला जंक्शनाचेर खासा करून सकाळी आणि सांजवेळा ऑफिस वेळाचेर मोठ्या प्रमाणात येरादारीची कोयणी जाता. एका वटेन या जंक्शनाचेर उड्डाण पुलाचे काम जोरात चालू असा, जाल्यार दुसऱ्या वटेन रायबंदर ते पणजे रस्तो बंद आशिल्ल्यान सगळीं वाहनां ह्या रस्त्यार आशिल्ल्यान हांगा येरादारीची कोयणी जावपाक लागल्या. उड्डाण पुलाच्या कामा खातीर 1 लेन बंद केल्ल्यान येरादारीचेर ताण आयला, देखून दोनूय बाजूनी गाड्यांच्यो लांबच्यो लांब लायनी लागतात. ऑफिसांत वचप्याक सकाळच्या वेळार ह्या वाहतूक कोणी खातीर बरेच त्रास सोसचे पडटा. अबकारी खात्याच्या फ्लाईंग स्पॉट पथकान कुंकळे उद्देगीक वस्तूंक वाठारांत धाड घालून 3,346 लिटर सोरो जप्त केलो. ह्या सोऱ्याचो मोल 8,41,710 रुपया जाता, जाल्यार सोरो व्हरपाक वापरिल्ल्या गाडयेचे मोल 25 लाख रुपया जाता. गाडये सयत जप्त केल्ल्या मुद्देमालाचे मोल 33,41,710 रुपया जाता. रॉयल ब्लू विस्कीच्यो 200 बॉक्सांक जाल्यार ऑफिशर चॉईस विस्कीची 168 बॉक्सां आसात. बिरेस्तारा राती अबकारी खात्याचे पुलीस ह्या गाडये फाटल्यान आशिल्ल्या असो दुबाव ड्रायव्हराक आयिल्ल्यान तांणी गाडी दवरून पळ काढलो अशी माहिती अबकारी खात्याचो निरीक्षक शंभा नायक हांणी दिली. आज सकाळी आम्ही जे हांगा आमच्या फ्लाईंग स्कॉडान वो कंटेनर ट्रकांक डिटेन केले कडेन आसा आणि ह्या कंटेनर ट्रकांक सोरो आसलो. सोरो तितूक ऑफिसर चॉईस विस्की आसलेली आणि रॉयल ब्लू विस्की आसा. सो रॉयल ब्लू विस्की म्हणजे त्याचे 200 काशे असतात आणि ऑफिसर चॉईस जर्नीप्स असले त्याचे 168 केसेस असतात. अमाऊंट टोटल सिजर झाला गाडी धरून 33,41,000. खंय व्हरताले ते अजून इन्व्हेस्टिगेशन चालू असा त्याचे. सो ते इन्व्हेस्टिगेशन करतले आम्ही. कितले दिस झाले आम्ही अशी म्हणजे असे भरपाक शकतात असलेचेर आम्ही पाळत दौरले कडे असा आणि तो पाळतीचा नतीजा म्हणजे हा सिजर मिळेल. कोणाले ब्रँड जो ऑफिसर चॉईस विस्की असा तो ब्रँड महाराष्ट्र मॅन्युफॅक्चर जाता आणि हंगा येतात गोयात इम्पोर्ट जाता. आणि रॉयल क्वीन विस्की ती कोणाची ती आम्ही आयडेंटिफाय करतात, खंय बॉटलिंग जातात ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतले. डिटेन ट्रक ड्रायव्हर नसलो. सो असे दिसता की राती आम्ही गाडीच्या फाटल्यान आसले. मे बी ताका डाऊट मारून ट्रक ड्रायव्हरांच्या गाडी हांगा दवरून त्याने पळ काढले. लाच प्रकरणातले तिसरे आरोपी तेरेखोल दर्यादेग पोलीस स्टेशनाच्या आदले निरीक्षक विद्देश पेगावकरांच्या पोलीस कोठडीत अजून 3 दिसांची वाढ केल्या. पहिली ताका 5 दिसांची पोलीस बंदखण दिली, ती शुक्रारा सोपिल्ली. या प्रकरणाचेर फुडली सुनावणी सोमारा जातली अशी माहिती अॅडव्होकेट सुषमा मांद्रेकर हांणी दिली. आज विद्देश पेगावकराक तांच्यानी ACB रिमांड आसा सोपिल्लो, म्हणून तांच्यानी आज ताका फर्दर रिमांड मागिल्लो. ताका 3 दीस रिमांड दिला आणि बेल ॲप्लिकेशनाचेर हांवें आर्ग्यू जाल्लें म्हजे पयली, पण ताज्या ॲडवोकेटान पाटली आर्ग्यू करून सांगलें की ही आर्ग्युईंग इन मंडे आणि ती मंडे सकाळी ते परत दवरला. आता हियरिंग इज फिक्स्ड ऑन मंडे फॉर देअर फर्दर आर्ग्युमेंट्स ऑन द बेल ॲप्लिकेशन. तळगाव पंचायतीच्या पिटरभांड वाठारांत आशिल्ल्या पब्लीक टॉयलेटीची अक्षरशः वायट स्थिती झाल्या. ह्या टॉयलेटीत नितळसाणना उदकाची व्यवस्थाय केली ना, इतलेच न्हय तर सिवरेजीच्या घाण्यारे उदक लेगीत उदकाडार सोडून दिला. अशाच परिस्थितीत या वाठारात रावपी सुमार 80 ते 100 लोक या टॉयलेटीचो वापर करतात. हाका लागून थंयच्या लोकांक खुबशा दुयेंसांक तोंड दिवचें पडटा. वेंचणुकेच्या प्रचारा खातीर पिटर भाटांत गेल्ल्यो आपाश्यो सेसिल रॉड्रिगीस हांणी ह्या पब्लीक टॉयलेटीची स्थिती उक्ताडार हाडल्या. आयज आमी पिटर भाटांत हा
which is part of ward number 2 campaigning. And they have made common toilets for women and for men. Now I want to show you the pathetic condition how women use these toilets. हावन एक कोणाक एक लोकलाक विचारला तुम्ही हे यूज करता म्हणून, त्यानं म्हणला ओय. आता तुम्ही पळला झाल्यावर उदीक ना आणि कसे परिस्थिती हा आणि कसे हे बायला आणि बायलो चेडवा यूज करता हे टॉयलेट हा नको प्लीज शो पळया. सगळी माती हा हिंगा सगळी माती हा हिंगा एक टॅप ना उदकाचे टॅप ना काय यूज. दिस इज लेडीज टॉयलेट. आता लेट्स द नेक्स्ट वन पळय टॉयलेटच्या तो फुडल्यान पळया पळया सगळे माती असा हा काय ना त्यांना उदीक ना काय ना. सगळ्या लोकांक हिंगा टॉयलेटी ना. हे चार टॉयलेट आय थिंक सो ऑलमोस्ट 80 or 100 पीपल यूज करता टॉयलेट. भुरगीं ना जाल्यार चेडवां आवय आनी जाणटी जी हा अशे परिस्थितीन टॉयलेट यूज करपाक जाता. उदीक ना फ्लश करपाक सगळे मेळे हा. अनहायजेनीक कितले बायलांक हिंगा इन्फेक्शन जावपाक जाता. कोणाक पडला हे कोणाक पडूंक ना. आमी भोंवता आमी येता यु नो कॅम्पेनिंगाक सांगपाक की बाबा एक चेंज करात. आनी कोण चेंज करपाक जाता लोकांनी चेंज हाडपाक जाय. अशे परिस्थितीन पळयलें जाल्यार ही आमची पंचायत तालिगांव पंचायत अशे टॉयलेटी दवरता लोकांक. आतां तुमी पळयात आं स्वच्छ भारत सबका विकास सबका हे विकास सगळे बकवास. एक बरेचसे आमचे पिटरबाट कामराबाट आणि सगळे आमचे तालिगांव जे हा बरे करपाक जाता असे गाडीन आम्ही लोकांक दोरपाक जायना. टॉयलेट पिटरबाटान हावी आणि ही सेफ्टी कॅन ती पळय ओवरफ्लो जाता कोण ना स्वेजी साफ करपाक आणि सगळे ओवरफ्लो जावन शेतांनी वयता. तर ही परिस्थिती पिटरबाटाची त्यांना सारखी टॉयलेट ना साफ ना अनहायजेनिक अँड इट इज व्हेरी डेंजरस फॉर वुमेन मेन चिल्ड्रन टू यूज दिस फेसिलिटी. हरवळेच्या रुद्रेश्वर देवस्थानातल्या वादाक लागून भंडारी समाजा मदीं निर्माण जाल्ले मतभेद कुशीक दवरचे आणि येता ते लोकसभा वेंचणुकेंत समाजाचे फुडारी श्रीपाद नायक हांकां वेंचून हाडून मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करचे अशें दिवचल तालुक्याचे आदले अध्यक्ष आनंद नार्वेकार आणि बिरेस्तारा दिवचले जाल्ले पत्रकार परिषदेंत म्हणला. तशेंच समाजा खातीर कांयच करूंक नाशिल्ल्या लोकांनी सल्लो दिवचो न्हय अशी खर टिका आनंद नार्वेकार आणि समाजातल्या कांय फुडाऱ्यांचेर केली. रुद्रेश्वर देवस्थानांत जो प्रकार घडलो कांय लोकांनी येवन थंय धुमाकूळ घातली त्या बद्दल आमी ते गोष्टीचो निषेध करता. खूब वायट दिसलें आमकां. अवघ्याचे लोक आनी आमी इतले संख्येन लोक आसून सुद्दां आमकां थंय वगी रावचें पडलें. कारण वगी रावचें पडलो बी ही गोश्ट की थंय कितें तरी रक्तपात किंवा वायट गोश्टी जावं नाका म्हणून आमचो समाज आनी आमी सगळे वगी रावले. हेजेर हे एक हांव नमूद तुमकां करता. पूण चार लोक जमोन जे लोक आव्हान करता सगळ्यांक की बाबा तुमी श्रीपाद भाऊ वोट करूं नाका. आमी तो आमचो समाज आसा हो समाज आमचो आमच्या समाजाक सगळ्यांक खबर आसा कितें बरें आनी कितें वायट. चार लोकांनी सांगलें हेचो अर्थ की हें जालें अशें कांय ना. कांयच ना अशें की तेंच्यानी त्या लोकांनी पयलीं समाजा खातीर कितें केलां समाजा खातीर कितें केलां अशें तें आमकां दिश्टी पडपाक जाय. समाजा खातीर तुमी कांयच करिना समाजाचें कितें करीत ना आनी तेची आव्हानां करता आनी लोक हे समजून लोकांकूय खबर आसा बाबा ह्या मनशांनी कितें केलां. जे लोक आव्हान करूंक शकता ज्या लोकांनी समाजा खातीर कितें केलां अशें आहा. रवी नायक आमचो आसा बाकीचे आमचे सुभाष शिरोडकर बाकीचे आमचे किरण कानोलकर अशे आमचे नेते आहा. ह्या लोकांनी समाजा खातीर खुबशे केले ते लोक आव्हान करूंक शकता. आमचो समाज आसा आमी आमच्या समाजाक हांव परत कितें जावंक सोदता कोणी आव्हानां करूं कितें करूं कोणी आमचे जे कर्तव्य आसा आमचो भाऊ रावलो आहा आमचो श्रीपाद भाऊ भंडारी समाजाचो एक नेतो आनी लास्ट टर्म आहा तेजो तेन्ना आमचो आमी सगळ्यांनी आमच्या भंडाऱ्यांनी तुमकां आव्हान करता आणि तुम्ही सगळे हेवे दावे विसरा एक टायम हो आणि श्रीपाद भाऊ तुम्ही विजयी करा आणि मुख्यमंत्र्याचे हात बळकट करा. गोंय पुलिसांच्या गुन्ह्या फाट्यान कळंगुटे धाड घालून 56 वर्षाच्या डेव्हिड शेटियाराक शिनोळकी व्यवसाय प्रकरणात अटक केली. यावेळी एके बायलेची सुटका करून तिका मेर्शे बाल सुधार घरात धाडून दिल्या. मजगती या प्रकरणात पोलीस निरीक्षक विकास दयेकर आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 370, 370(1), (2) आणि मनीस तस्करी प्रतिबंधक कायद्याचे कलम 4, 5 आणि 7 खाला गुन्हा दाखल केला. काल रातच्या वेळार मुद्दा वाढो
कलंगूट हंगासर एका हॉटेलाचे वेश्य व्यवसाय चालू असताना क्राईम ब्रांचीन धाड घातली. वेश्य व्यवसाय करता असताना जो आरोपी असा डेव्हिड चेटियार व 56 वर्षाचो रावपी उकासा ह्या गावात आणि क्राईम ब्रांचीन डेव्हिड हाका अटक केली असा. आणि ह्या व्यवसायात बळी पडलेले एक चलयेची क्राईम ब्रांचीन सुटका केली असा. या सगळ्याची सध्या तपास सुरू असा आणि क्राईम ब्रांच हाचेर लक्ष दीत असा. गोमंतक टीव्ही खातीर रिपोर्टर स्नेहा असोटीकर. गोमंतक टुडे बुलेटिन हांगात सोंपता. दिप्ती तुमचो निरोप घेता आनीक अपडेटेड खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.